नाही झयो मग काय सांगलस अभ्यास करूक जातोय यो अभ्यास तुझो ऑनलाइन अभ्यास चालू आहे मम्मी विचार वही काय हो विचार ना नाही मायची तुम्हारी काय आई तू मित्रांच्या समोर माझी इज्जतीचा कचरा करून टाकलं तुमका शेतारी लागवलंय चल एक रिहर्सल करूया ये तुला सांगेल त्यांच्या बरोबर मी बघतो चल एक रिहर्सल वन रिहर्सल ऍक्शन तू इथे फ्रंटला आहे जो शूट करणार तो फ्रंटला राहील ना हा बघा तो पण समोर नाही ना चालत येतात ना तिघ हा चालेल चालेल उभा राहते काय प्रॉब्लेम सुवेदा तू राईटला राहते एक रिहर्सल करूया जे स्पोर्टिंगली येईल ना ते इम्पॉर्टंट चिकल होईल ना चल वन रिहर्सल ऍक्शन ये त्याचे म्युझिक बदलेल हो शे तुझा नादच नाही 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 आता तू काय कर माहिती का तू तिथेच उभा रा त्याला त्याला देऊ मी इथे थांबू हा तू मागे गेला तो फ्रेमच्या बाहेर जाणार तू पुढे ये पुढे ये सांगतो हा इथे आला ना की लगेच इथे यायचं शेट बीट काय नव्हे माझ्या माका काय काय रे घुस वायब्रेट होतात माझ्या चल चल इथे आला की पकड झाला डायरेक्ट पकड अभ्यास काय तो म्हणे शेट काय सांगतो माका अभ्यास करतो तू पण तुझा मुलगा असं सरी आहे मित्रांसमोर कान पकडलं ना चड्डी धुवची नको चड्डी घालूची चड्डी घालूची चड्डी घालू हे मोबाईल चड्डी आलीस ना आलीस ना काय रे माहिती माका काय सांगलेलं अभ्यास करू जात असत मित्रांमध्ये काय काय दिलं अभ्यास हा मित्रांसमोर अभ्यास हा का काय ऑनलाईन अभ्यास करतो काय रे हा इम्प्रोवाइज करूया पकड 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 काय ऑनलाईन अभ्यास करतो अभ्यास करतो ऑनलाईन अभ्यास करतो ऑनलाईन अभ्यास करतो विचार त्यांना बोला वय 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 काय शे तुम्ही पळाल आणि ते पळून गेले की आई तुका दाखवते तुका शेठाने शेवटी तुका शेठाने दाखवते घरात खूप व्यवस्थित ये मला समोरून बघ मला समोरून बघ ये चाल नीट आहे का शब्द येत
ऑनलाइन अभ्यास चालू आई विचार दे का मित्रांसमोर तरी का इज्जतीचं कुत्रं करू नको तू घरी चल शेट ना तुला शेटाने दाखवतो चल ये ये कळलं इतकं सोपं लाईन्स परत आहेत ना काय रे माझ्या माका काय चांगलं अभ्यास करूक जातोय ह्यो अभ्यास तुझा खरोखर ह्यो काय इचार इंटर इचार ऑनलाईन अभ्यासच चालू माझ्या ह्यो काय लगेच लगेच आई 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 मित्रांसमोर तरी माझी इज्जत काढू नको काय आई तू मित्रांच्या समोर माझी इज्जतीचं कुत्रं करून टाकलं नाही ना।